सर, आज राजीव गांधींच्या ऐवजी मेजर ध्यानचंद यांचं क्रीडा पुरस्कारातल्या सर्वोच्चाला नाव देण्याचा निर्णय घेतलाय, तुमची प्रतिक्रिया? नाही, संपूर्ण भारताची मागणी होती आणि जेव्हा हा पुरस्कार पहिल्यांदा घोषित झाला त्यावेळी देखील संपूर्ण भारतातनं लोकांनी ही मागणी केली होती की या पुरस्काराला मेजर ध्यानचंद पुरस्कार म्हणून या ठिकाणी संबोधित केलं जावं. आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये हिटलर जर्मनीच्या ऑलिम्पिक्समध्ये असा दावा करत होता की केवळ ज्यांची सुपिरियर रेस आहे असे जर्मन लोकच जिंकू शकतात, त्यावेळी मेजर ध्यानचंद यांनी त्यांच्या नेतृत्वात 8-1 हॉकीमध्ये जर्मनीचा पराभव करून हिटलरचा गर्व पूर्णपणे मोडला होता. किंबहुना या देशाला ऑलिम्पिक्समध्ये सुवर्णकाळ जर कोणी दाखवला असेल तर त्यात मेजर ध्यानचंद यांचं अतिशय मोठं नाव आहे. अनेक लोकांना त्यांनी प्रेरित केलेलं आहे, त्यामुळे अशा एका खऱ्या क्रीडापटूचं नाव हे जर या ठिकाणी या पुरस्काराला दिला जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळे त्याचं स्वागत करूया. क्रीडा जगतातूनच नाही, संपूर्ण भारतातून त्याचं मोठं स्वागत होईल. आणि विशेषतः या पार्श्वभूमीवर की आमच्या जी काही मेन हॉकी टीम आहे यांनी ब्रॉन्झ मेडल 41 वर्षांनंतर त्या ठिकाणी मेडल आपण मिळवलेलं आहे आणि आमची विमेन हॉकी टीम जी आहे ती तर पहिल्यांदा या ठिकाणी सेमीफायनलपर्यंत पोचली आणि 4th क्रमांकावर राहिली आहे. आज थोडं त्यांचं नशीब तेवढं चांगलं नव्हतं, नाहीतर त्यांना देखील ब्रॉन्झ मेडल मिळालं असतं. त्यामुळे अतिशय चांगल्या योगावर हे नाव देण्यात आलं असं माझं मत.